जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपुर शिवाजीनगर येथे नाशिक महानगरपालिकेच्या निधीतून प्रशस्त अशी शाळा उभारण्यात आली। या शाळेचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय केल्याचं प्रवेशद्वारावर असलेल्या नावावरून दिसत असले तरी एका प्रवेशद्वाराला कैलासवासी अनुसयाबाई धर्माजी पाटील असे नामकरण करण्याच्या मंजुरीसाठी जाहीर सूचना माध्यमात प्रसिद्धी होताच शिवसेनेच्या सविता करंगाईकर, माजी नगरसेवक सदाशिव माळी, कल्पेश पांडेकर, महेश आहेर आदींनी या नामकरणाला हरकत घेतली असून लोकप्रतिनिधींच्या दादागिरीत नामकरण केल्यास तो प्रयत्न हणून पाडू असे करंगाईकर यांनी सांगितले। एका लोकप्रतिनिधीच्या आईचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे, याला आमचा सक्त विरोध आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताचे नाव त्या कमानीवर त्या प्रवेशद्वारावर असताना देखील असा खट्याळपणा करणं, एक लोकप्रतिनिधीच्या आईसाठी छत्रपतींच्या नावाला विरोध करणं हे कितपत योग्य आहे। ज्यावेळेस स्वतःच्या शाळा बांधल्या त्यावेळेस आईबाप आठवले नाही, परंतु शासकीय इमारतीला आईचं नाव देण्याचं जो घाट त्यांनी घातलेला आहे याला आमचा सक्त विरोध आहे। आम्ही कोणाच्या आईला विरोध करत नाही, आई ही सर्वश्रेष्ठ आहे, प्रत्येकासाठी आईबापाचं प्रेम हे खूप महत्वाचं असतं आणि ते असावं, परंतु ते आपल्या घरापुरतं असावं, ते लोकांवर लादल्या जाऊ नये। कारण ती इमारत ही जनतेच्या पैशातून महापालिकेनं उभारलेली आहे आणि म्हणून त्या प्रवेशद्वाराला त्या कमानीला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आहे। दोन कमानींना ते नाव देऊन झालेलं आहे, तिसरी जी कमान आहे त्या कमानीला हेच नाव देण्यात यावं आणि जर ते नाव द्यायचं नसेल किंवा त्याला विरोध असेल या लोकांचा तर त्या ठिकाणी आमची तर पहिली मागणी हीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव तिन्ही प्रवेशद्वाराला असावं आणि जर तसं त्यांना करायचं नसेल तर मग माँसाहेब जिजाऊ ज्यांनी शिक्षणाची गंगा या लोकांमध्ये ज्या लोकांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर माता किंवा ज्या ज्या समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं ज्या समाज सुधारकांनी काम केलेलं आहे यांच्यापैकी एका कोणाचं तरी नाव देण्यात यावं ही आमची मागणी आहे। या मागणीला जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही, या मागणीला जर त्यांनी विरोध केला आणि संबंधित नावाचा जर घाट धरला तर याला जबाबदार पूर्णपणे ते अधिकारी असतील। जरी कोणी लोकप्रतिनिधी दादागिरी करत असेल, काही धमकावत असेल, तर त्याच्या धमकीला दादागिरीला न घाबरता विधायक असं काम त्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षित आहे। जर असं कोणी करण्याचा प्रयत्न त्याच्याही नंतर केला तर तो प्रयत्न आम्ही लोक जनता हाणून पाडू। स्वतःच्या अनेक शाळांना त्यांनी व्यक्तिगत नावे द्यावी, तिथे हे नामकरण केल्यास कोर्टात रिट पिटिशन दाखल करणार असल्याचं माजी नगरसेवक सदाशिव माळी यांनी सांगितले। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर तीन गेट आहेत, तीन गेटला काही व्यक्तीचं नाव देण्याचा घट धरलेला आहे, पण स्वतःकडे अनेक शाळा आहेत, अनेक स्वतःने बांधलेल्या, त्या ठिकाणी आपल्या आईचं नाव टाकावं आणि जे समाज सुधारणा आहेत झाशीची राणी अहिल्याबाई होळकर की अनेक समाज सुधारणा महिलासुद्धा आहेत त्यांचं नाव टाकण्यात यावं। जर काही नाव टाकलं तर आम्ही कोर्टात रिट पिटिशन दाखल करू, व्यक्तीच्या कोणाचे नाव असं टाकता येत नाही आणि शाळा तरी या नावाबद्दल आम्ही हरकत घेतलेली आहे। आयुक्त महापौर यांनी सुद्धा याचा विचार करावा आणि त्या ठिकाणी समाज सुधारक जे असतील महान व्यक्ती अशांचे नाव टाकून व्यक्तीच्या कोणाचे नाव टाकू नये। विभागाचे सभापती रवींद्र भिवरे तसेच नगरसेवक दिनकर पाटील यांनी याविषयी कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले असते तरी त्या नामकरणाला हरकत घेतल्यानंतरही आता नामकरण होणार का त्याकडे संपूर्ण प्रभागासह सातपूरकरांचे लक्ष लागले आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवारे, सातपूर।